छान होण्याची जादू आपण थंडीत उशिरा थकतो व उन्हाळ्यात लवकर गर्मीने थकवा लवकर येतो भारत गरम देश आहे या ठिकाणी नऊ महिने गर्मी असते गर्मी कमी होईल असे काहीतरी करूया थकवा लवकर येणार नाही आपण सुखी होऊ असे गर्मीचे नऊ महिने करू आपण सुखद वातावरणात सर्वोत्तम काम करतो तेव्हा वातावरणाचे परिसराचे सभोवतालच्या हवेचे तापमान हे सव्वीस अंश इतके असते आपल्याला गर्मी होते तेव्हा वातावरणाचे परिसराचे आणि सभोवतालच्या हवेचे तापमान हे सत्तावीस अंश असते यावेळी आपली कार्यक्षमता दोन टक्क्यांनी कमी होते म्हणजे एक अंशांनी तापमान वाढलं तर कार्यक्षमता दोन टक्क्यांनी कमी होते आपल्याला घाम येतो तेव्हा वातावरणातील हवेचे तापमान हे अठ्ठावीस अंश असते आपली कार्यक्षमता चार टक्क्यांनी कमी झालेली असते ज्या गोष्टींनी गर्मी कमी होईल त्या सर्व गोष्टी करा गरमीत अंगावरच्या प्रत्येक कपड्याने गर्मी वाढते सभ्य पण आवश्यक तेवढेच कपडे घाला ते असे हवे क्रमांक एक कपडे ढिले असतील तर गर्मी कमी होईल यासाठी ढिले कपडे घाला क्रमांक दोन जाड कपड्यापेक्षा पातळ कपडे कमी गर्मी करतील त्यासाठी ते वापरा जाड सुरक्षा रक्षकांना आणि पोलिसांना लवकर थकवतात ते पातळ हवे क्रमांक तीन जाळीदार कपड्यातून हवा खेळेल होजियरी कपडा जाळीदार असतो तो वापरा सुतीसद्र्यापेक्षा सदऱ्यापेक्षा टी शर्ट बरा क्रमांक चार उन्हाळ्यात काळे कपडे सर्वात जास्त तापतात ते कुणालाच नको वकिलांनाही नको पांढरे सर्वात कमी तापतात म्हणून पांढरे कपडे घाला नसतील तर फिक्या रंगाचे कपडे घाला क्रमांक पाच जेव्हा आपण बनियान व सदरा असे कपड्याचे दोन थर घालतो तेव्हा त्या दोघांच्या मध्ये हवेचा एक थर असतो तो तिसऱ्या कपड्याचे काम करतो दोन कपडे घातले तरी आपल्याला तीन कपड्यांनी होईल एवढी गर्मी होते आणि म्हणूनच बनियान अजिबात नको एक कपडा घाला एकावर एक असे दोन नकोच क्रमांक सहा लांब कपड्यापेक्षा अर्ध्या बाहीचा सदरा आणि अर्धी चड्डी घालून गर्मी कमी होते नौसैनिक किंवा संघाचे लोक अर्धी चड्डी घालतात पोलीस पूर्वी अर्धी चड्डी घालत असत क्रमांक सात गर्मीने मुलांच्या आणि पुरुषांच्या टेस्टेस म्हणजेच ऋषणांना त्रास होतो पुरुष रस व शुक्राणू कमी होतात त्यांना मुले होत नाहीत आज दर पाचव्या घरी बाळ नाही पुरुष रस कमी झाला की चरबी वाढते तरुणपणी पोट रक्तदाब मधुमेह म्हातारपण व मरण वाढते मधुमेहीममध्ये पुरुष रस कमी असतो असा अभ्यास आहे आपले आपण गर्मीने हळूहळू आणि नकळत खच्चीकरण करतो मुलांनी व पुरुषांनी आतली चड्डी घालू नये असे मी जबाबदारीने सांगत आहे त्यांनी पण असेच सभ्य आणि योग्य ते कपडे घालावे नऊवारी बाल्यांनी पाचवार साडी घालणाऱ्यांना त्रास दिला पाचवारी बाल्यांनी सलवार घालणाऱ्यांना त्रास दिला असे होऊ नये वीज नव्हती तेव्हा आपण कंदील वापरत होतो आता विजेचे दिवे लावतो साडी हा शिलाई मशीन नसतानाचा पोशाख आहे तो कंदिला सारखा आता शिवलेले आणि सोयीचे कपडे घालावेत ज्ञान दरवर्षी दुप्पट होते त्याप्रमाणे बदला आणि त्याचा लाभ घ्या लोक काय म्हणतील या लाजेने आपण अकाली खराब म्हातारे आणि आजारी होऊन लवकर मरतो मी गेली बारा वर्षे अर्धी चड्डी व ढिला आणि पांढरा टी शर्ट घालतो आपण पण हिम्मत करा आधी एकदा घरी उघडे राहून बघा आणि मग सर्वांना सांगा जय हिंद डॉ हेमंत जोशी एमबीबीएस एमडे बाल आरोग्य तज्ञ विरार